नेतृत्व कल्पक आण धडाडीचे असले की समस्या सुटण्यासाठी वेळ लागत नाही ग्रामीण भागाच्या विकासाचा समग्र विचार करून राज्यात प्रथमच स्वखर्चातून मत्स्योत्पादन करून स्थानिकांना खात्रीशीर रोजगार मिळवून देणारा प्रकल्प आहे तरी कसा या प्रकल्पामुळे पटेल कुटुंबियांबाबतचा आदर शतपटीने नक्कीच वाढेल हे मात्र तेवढेच खरे आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी बंधाऱ्यात टाकले मत्स्यबीज शिरपूर तालुक्यातील आंबे परिसरात असलेले शिरपूर पॅटर्नचे बंधारे ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्या बंधाऱ्यात मत्स्यबीज टाकून परिसरातील रहिवाशांना रोजगार मिळावा या उद्देशाने टाकण्यात आले गेल्या सतरा वर्षापासून तालुक्यात शिरपूर पॅटर्न अंतर्गत बंधाऱ्याची कामं सुरू आहेत आतापर्यंत दोनशे बावन्न बंधारे बांधून पाणी अडविण्यात येत आहे अद्यापही तालुक्यात अनेक भागात बंधाऱ्यांचे काम सुरू आहेत गेल्या पंधरवाड्यात सांगवी मंडळात जोरदार पाऊस झाल्यामुळे त्या भागातील नदी नाले बंधारे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत रोहिणी खंबाळे आंबे परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे त्या भागात असलेले शिरपूर पॅटर्नचे बंधारे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत आंबे येथील विकास सोसायटीचे चेअरमन रमेश रामचंद्र माळी यांच्या शेतालगत असलेले चारही बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत रोहिणी भुईटी परिसरातील बंधारेही ओव्हरफ्लो झाले आहेत आंबे येथील बंधाऱ्यात भूपेशभाई पटेल यांनी परिवार व नातवांसोबत पाण्यात मत्स्यबीज टाकून वृक्षारोपण केले या बंधाऱ्यात मत्स्यबीज टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे आर्थिक जीवनमान बदलणे तसेच आरोग्यदायी पौष्टिक आहार निर्माण करणे या हेतूने टाकण्यात आले तीन प्रकारचे भारतीय कार्प कटला रोहू मृगळ व कोंबडा स्कॉर्पियन फिश हे बीज बंधाऱ्यात सोडण्यात आले यावेळी नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरीशभाई पटेल उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल केतकीबेन मुकेशभाई पटेल कृतीबेन भूपेशभाई पटेल आदी उपस्थित होते